एकदा नर शरीर मिळत नाही पहिली गोष्ट ए नर शरीर मिळतच नाही हा पहिला मुद्दा त्याच्यामध्ये तीन टप्पे आहेत ए त्याच्यामध्ये तीन टप्पे आहेत पशु पक्षाला मिळालाही नाही आणि कळालाही नाही पहिलं वाक्य पशु पक्षाला मिळालाही नाही आणि कळालाही नाही आपल्याला मिळाला आहे पण कळाला नाही देवाला मिळाला नाही पण ए देवाला मिळाला नाही पण कळाला आहे आणि संतांना मिळालाही आणि कळालाही कारण हाय क्वालिटी ऑफ नॉलेज इज ओनली मॅन ऑन द अर्थ विदाउट मॅन ए विदाउट मॅन व्हॅल्युएशन ऑफ वर्ल्ड इज कम्प्लिटली झिरो जगामध्ये माणूस वजा केला की जगाची किंमत शून्य आहे जगाची किंमत शून्य आहे आणि माणसाची किंमत व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन इज नॉलेज अँड कॅरेक्टर्स विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नो एनी व्हॅल्युएशन माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे तब्येतीवर नाही तब्येत जास्त असेल तो यदा कदाचित बिंडोकही असेल देखना फार असेल तो पागलही असेल श्रीमंत जास्त असेल यदा कदाचित तो रोगी असेल इट मे बी ऑर नॉट बी परत आता मुद्द्याला सुरुवात झाली म्हणून आज कीर्तनाला घेतील अभंग तत्व पाळायला सांगणार आहे अभंगातला पहिला मुद्दा संपला अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तन ऐकणाऱ्यांना पहिली सूचना आहे ए कीर्तनाला फ्रेश बसायचं दरिद्रवानी बसायचं नाही पॉझिटिव्ह निघल्यावानी बसायचं नाही आणि पाया पडून सांगतो कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनाला बसल्यावर शांत बोलत जायचं ए आणि दुसरी गोष्ट अशी आहे 80% लोक कीर्तनात असे बसले आहेत आत्ता का 80-90% लोकांनी मास्क वापरलं नाही मला कोरोना होणार नाही या घमेंडीत राहू नका या घमेंडीत राहू नका ज्याला झाला त्याला भेटा हसण्यावरी गोष्टी नेऊ नका ए हसण्यावरी गोष्टी नेऊ नका अजून 6 महिने तरी कोरोनाची भीती बाळगू नका पण ह्या जगातला आनंद लुटण्यासाठी 4 दिवस जगण्यासाठी तरी काळजी घ्या काय होत नाही त्याला लक्षणं तीनच आहेत तीनच लक्षणं आहेत थंडी ए थंडी येणं ताप येणं वासनं येणं ही लक्षणं आहेत औषधं तीनच आहेत मास्क वापरणं सॅनिटायझर वापरणं अंतर ठेवणं पण पाया पडून सांगतो जगासाठी तुम्ही कोरोनाची बंधनं पाळू नका पण स्वतःला जीवनातला आनंद लुटण्यासाठी पाळा आणि त्याला 2-3 वाक्य सांगतो तेवढं नीट ऐका जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते ए बरे जागरी वट 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 तू ए जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते जेव्हा जेव्हा साधूचा छळ होतो जेव्हा जेव्हा गाय कत्तल खाण्या जाते आणि जेव्हा धर्म बुडतो तेव्हा देव काम दाखवतो देवाचं पहिलं वाक्यच आहे ब्रीथ ब्रीथ देवाचं यदा यदाय धर्मश जेव्हा धर्माला गळण येईल 4:50 ओवी आहे मी दैत्याची कुळेनाशी मी साधूचा मान घेऊशी आणि मग मी होवून अवतरे अजून त्याला पहिले अध्यात 3 वगैरे आहेत लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे मिळालेला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे या जगाला सुखी करण्याची ताकद फक्त संत विचारात आहे पुन्हा 3 वाक्य आहे का उसाची साखर होईल ए उसाची साखर होईल पण त्या साखरेचा परत हुस होणार नाही दुधाचं लोणी होईल पण त्या लोण्याचं परत दूध होणार नाही लोखंडाचं सोनं होईल पण त्याचं परत लोखंड होणार नाही ज्यावेळेस देव भेटेल त्यावेळेस दुःख येणार नाही कारण जी झाडाला जास्त फळं असतात तीच झाडं वागतात ज्या झाडाला जास्त फळं असतात ती झाडं वागतात आणि जी झाडं वागतात तीच वाचतात
जी झालं माझ्यातल्यावानी वागली नमुनेवारी मिली. या जगामध्ये या जगामध्ये तिघ जण वाकले नाहीत. एक रावण वाकला नाही, दोन दुर्योधन वाकला नाही, आणि तीन कंस वाकला नाही. आणि तिघ जण असे मेले. टपरीला नाव राहिलं नाही. टपरीला वाचलं तुम्ही कुठं अख्ख्या महाराष्ट्रात दुर्योधन पांचतो? वाचलं तुम्ही कुठं महाराष्ट्रात दुःशासन का ढाबा? अरे बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का आहे. आणि जे वाकले त्यांचा गाथा बुडवायची ताकद पाण्याची सुद्धा झाली नाही. जे वाकले त्यांचा गाथा बुडवायची ताकद पाण्याची सुद्धा झाली नाही. आणि जे वाकले त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. जे वाकले त्यांनी निर्जीव भिंत चालवली. जे वाकले त्यांनी मेलेली गाय नामदेवरायाने कीर्तना जिवंत केली. वाकला का टिकला, उतटला का मेला. फायनल कीर्तनातला दुसरा मुद्दा संपला. आणि धर्म जेव्हा पडतो तेव्हा देव काम दाखवतो. आणि देवाने काम दाखवलं. बऱ्याच लोकांनी कोरोनाचा ध्यास घेतला पण कोरोनानं फार शिकवलं. कोरोना हा 2-3 वर्षातून एकदा यायला पाहिजे. यायलाच पाहिजे पण इतक्या दिवस नको. परवा राहिलाच बिडी नाही राहिली असा नको. 2-3 1-2 महिने झटका व्हायलाच पाहिजे. याचं कारण सांगतो तुम्हाला. जेवढ्या माणसांना घमेंट झालती ना, घमेंट 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 जिरलीच. दीड महिना काहींनी दाढी केली नाही, न्हावीच नाही, इस्तरी मारली नाही. साधं खायला लागले, साधं खायला लागले. 70 रुपये किलोचा गहू खात होते शर्टिंग करून. रेशनच्या रांगेत उभे राहिले. 3 किलो दे, 3 किलो दे. काहींनी गावाकडच्या जमिनी इकल्या आणि शहरात राहिले. आले बायकोचं ऐकून लॉकडाऊन झालं. येड्या बाबळे झोपाय गेले. जागत कुठं आहे? शिकले लोक. साधं राहायला शिकले. शिकले की नाही? लग्न साधे करायला शिकले. कीर्तनकार ऐकून मी सांगून मेले तरी लोकांनी ऐकलं नाही. पण कोरोनात भामटेवाने लग्न केलं. एक जण म्हणलं मी मशीदच्या दूध काढाय उठलो तेव्हा तुमच्या वाट्या वाजत होते. म्हणजे तेव्हाच नवरी गेली. आले का नाही जागेवर सगळे? लग्न साधे केले. पुढे ऐका. पूर्वी माणूस शिकला की माणसं म्हणायचे सत शिकला. आता माणूस शिकला बाजू सरक, बाजू सरक, नाही तर 3.5 लाखाला माझ्या ठोकशील सरक बाजूला. काही माणसं खोकला दाबून मेली, खोकली नाही. त्याला म्हणजे खोकलं का 1.5 लाख मेले ते. याला उत्तर सांग. याला उत्तर सांगतो नीट ऐका. माना नाही तर नका मानू. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. हा तर हा नाही तर नाही. मला एक सांगा, देव जनतेला जागेवर आणतो किंवा नाही? आणतोच, आणतोच. कारण देवाचं ते ब्रीदच आहे. धर्म बुडाला कार्यक्रम होणार. आणि देवाने जागेवर आणलेच. आणलेच 10 महिन्यापूर्वी तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे गेले तर डॉक्टरने एकच दणका उठवला, पांढऱ्या कमी झाल्या. आवाजाचं बघ तिकडं. ते 2 मधलं 1 तिकडे फिरव. ते 2 बॉक्स बोललं नाही नाही तिकडे रंग लक्ष द्या. आता ते तसंच करतील. कारण हा टायमिंग फुटाण्याचा आहे, कीर्तनाचा नाही. काहींनी 15 ची टाकेल राहते. आवाज येत नाही. आवाज काय होत? ज्याला ऐकू येईल, ज्याला ऐकू येईल त्याने ऐका. पण चांगल्या माणसाला ऐकणाऱ्यांचा ऐकणाऱ्यांचा मूड खराब करू नका. कारण 4 गोष्टी लोकांना चांगल्या ऐकायला मिळायला पाहिजे.
लोक बिचारे एवढे तळतळून कीर्तनाला येतात, खर्च करून येतात, त्यांचं समाधान झालं पाहिजे. आपण थोडं मागं जाऊ आणि थोडं पुढं आणतो, फक्त बोलायचा. ए 10 महिन्यापूर्वी प्रत्येक डॉक्टरकडे पेशंट गेलं, पांढऱ्या वाढल्या, तांबड्या कमी झाल्या, तांबड्या वाढल्या, पांढऱ्या मारा, पांढऱ्या काढून टाका, तांबड्या मारा. मग या 10 महिन्यात पेशी गेल्या कुठं? बसलेल्या कोणत्याही माणसानं मला, बसलेल्या कोणत्याही माणसानं मला सांगावं का तुमच्या कोणाच्या पेशी वाढल्या? नाही. का नाही वाढल्या? ए का नाही वाढल्या त्याचं उत्तर ऐका जरा बारीक. 8 महिने लोकांना घरचं खायला मिळालं, शुद्ध शाकाहार मिळाला, हायवेचं जेवण बंद झालं, जनता निरोगी झाली. हा किंवा नाही? पिशी गायब, अटॅक मेला, शुगर वाढली, बीपी गेला, आणि आजही कीर्तनात बसलेले 80% लोक निरोगी आहेत. या 2-3 महिन्यात कोणाला सर्दी सुद्धा होईना. मेडिकलमध्ये 2 औषधं खपत आहेत सध्या, सॅनिटायझर आणि मास्क. याला एकमेव कारण, गाठ्यात आहे. युक्त आहार विहार, नियम इंद्रियाशी सार, म्हणून अभंगातला दुसरा मुद्दा संपला. चिंता विंता करायची नाही, बोलत जायचं. थोडा वेळ शांत बसाव, मला बोलू द्या. ए आणि हसत जायचं कीर्तनाला, रिलॅक्स. 8 महिन्यातून आज हसले तुम्ही, तुम्ही पार बदरी झालते 8 महिने. हसत जा. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री असतात कणाचा पण हसत नाही. कण तो हसत. ए सगळ्या रोगावर एकच औषध आहे, हसणे. ए तुम्ही आता स्टेजवर येणार आहे, जरा विक्षम न करू सारखं तेच चाललं तुमचं 15 मिनिटं. येऊ नका इकडं, वर नाही आता परत. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. इथपर्यंत काही शंका? ए अभंग गायचा आपल्याला पटकन. इथपर्यंत काही शंका? नाही. फायनल झालं? नाही. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादन गुणीजन मंडपाने माईक सिस्टमारे कीर्तनाने बसलेली तरुण मंडळी, भजनी मंडळी सगळी उपाने सोपान नेवल पाटील युवा हे यांच्या योगाने आज आई जिजाऊ जयंतीचा कार्यक्रमाचे आयोजक संयोजक शिवजयंतीचा कार्यक्रम आणि जिजाऊ जयंतीचा कार्यक्रम ते फेकाटून दे बाहेर जाऊ दे, तिथे जाऊ दे घरी. ए आज स्वपनराव पाटलांच्या नियोजनानं त्यांचे सगळा भक्त परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारी सगळी तरुण मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये एक चांगल्या प्रकारचा आई जिजाऊ महोत्सव 11व्या वर्षातलं हे कीर्तन आहे. पहिलं पाटलांचं कौतुक करावे, ते 11 वर्ष निष्ठावंतपणे आई जिजाऊवर केलेलं प्रेम. कारण कौसल्या माता आहे, सीता माता आहे, जिजा राजमाता आहे. एखादी ध्यानात ठेवा, ज्ञानोबा रा आपण ज्ञानी आहेत, आपण ज्ञानी आहेत. ज्ञानी ज्ञानी MA MPhil PhD DS MS MCOM LLB DEd BEd Junior KG Senior KG Higher KG Lower KG MBN DEd and BEd and Arts and Commerce and Science and F1 S1 M Tech and BA Tech DEr in Diploma and Turner and Fitter and Welder and Mechanical Engineer and Polytechnical Engineer and MPSC and UPSC and Netan Setan Pharmacy and IC and DEr in Diploma and BA and BN Hrudayrog Tajnyan Gudghat Tajnyan Phuphus Tajnyan Malrog Tajnyan Netrarog Tajnyan आता नवीन तज्ञ आले, गुप्तरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ. एक वाक्य नीट आहे का? ए तुम्ही मी सगळे तज्ञ आहे पण देव सर्वज्ञ आहे. 8व्या अध्यायातली शेवटची ओळी आहे. हा
सर्वज्ञतेचा ओलावा. आपण तज्ञ आहेत, हा पोरगा पखवादातला तज्ञ आहे, हे गायनातले तज्ञ आहेत, काही जुगारीत तज्ञ आहेत, काही ब्रँड मध्ये तज्ञ आहेत, किती पे चढत नाही असे तज्ञ आहेत, काही भांडण लावायला तज्ञ आहेत, काही गाव बिडू व्हायला तज्ञ आहेत, काही दुसऱ्याचं लगीन मोडायला तज्ञ आहेत, पण देव सर्वज्ञ आहे. आता ऐका, आपण आपण सगळे राजा आहेत. हे बंद करते मोबाईल, मोबाईल बंद कर, पहिला बंद कर, माय खाली काढ. आता हे कॅमेऱ्यावाल्यांना मी का बोलतो याचं कारण सांगतो तुम्हाला. ही मंडळी 2 तास कीर्तन नेती, पण अख्खं युट्यूबला टाकत नाही. माझं एखादं चुकीचं वाक्य गेलं तर तेवढंच टाकणार. मी ही मंडळी आपलंच ऐकते आणि आपल्याच ठोकीते अशी हलकत. देला ठेवा. त्याच्यामुळं आणि सगळ्यात जास्त त्रास मला ह्या मंडळीने दिला. हे लय वाईट मरणार महाराजी. अरे ए बरे, टाकायचंच असेल तर चांगलं टाकायचं. आणि पैसे हे कमवू द्या आणि आबरू आपली घाली द्या. पैसे लय कमी दे. मला 8 महिने वढायला बिडी नाही. 8 महिने आम्हालाही कुत्रं खात नव्हतं. मी आला का उलाथला झोपला का. फायनल फायनल झालंय. आता बारीक मुद्द्याला सुरुवात झाली, उगच विक्षेप न करू. आज थोडस मागे जातो, पुढे जातो. एक वाक्य सांगा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ते पाटील साहेब आहेत, संदेश पाटील, यांच्यासाठी एक वाक्य सांगतो. जी दगड घाव सण करतात त्याच दगडीच्या मूर्ती होतात. जी दगड घाव सण करतात त्याच मूर्ती होतात. जी दगड घाव सण करीत नाही मूर्ती होत नाही. जगामध्ये मोठं व्हायला त्रास सण करावा लागतो. आणि सगळ्यात मोठं कौतुक करावं ह्या माणसाचं, का त्या माणसाने 11 वर्ष आई जिजाऊचा उत्सव केला. आणि मला सांगा, एवढा मोठा 16 जर आई जिजाऊने पाहिलं तर ती तरी का आशीर्वाद देणार नाही. आणि माणूस कोणाच्या तरी आशीर्वादावर मोठा होतो हे चालत नाही, हे चालत नाही. लिंबाच्या लिंबोळ्या किती जरी पिकल्या, माझा शब्द चालला होता, आपण तज्ञ आहेत, देव सर्वज्ञ आहे. इथं होतो आता, आपण पुढे चालू.